गाड़ी को प्रताप अम्बेडकर की वजह से 3-4 सीटों का नुकसान हुआ, तो क्या विधानसभा में आप उनको फिर से बुलाएंगे क्या? देखो, पहले ही जैसे जयंत राव जी ने कहा, जितने लोग हमारे साथ अभी रहे और उन्होंने संघर्ष किया, हम उनको लेकर आगे जाएंगे। और कुछ लोग अगर आना चाहते हैं, सिर्फ ये या वो ऐसे नहीं, तो खींचातानी किए बिना अगर वो आना चाहते हैं तो देखेंगे। लेकिन मैं जिसका नाम आपने लिया वो नाम लेकर मैं कुछ नहीं कहना चाहता, मैं जनरल बात कर रहा हूं। एकच तुमच्या लक्षात असेल, मी 22 जानेवारीला ताडाराम मंदिरात गेलो होतो आणि 23 जानेवारीला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हटलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे। तो भाजपा मुक्त राम अयोध्यावासियांनी आणि उत्तर प्रदेश जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने सपाटून मार खाल्लेला आहे, म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेला आहे। या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही। प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीचे संदर्भ घेऊन जागा वाटपाचा निर्णय घेऊ। आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर तो निर्णय होईल। आज प्राथमिक बैठक आमची झालेली आहे, त्यामुळे बाकी तुम्ही याच्यात काही जाऊ नका। मला वाटतं पृथ्वीराजजींनी उत्तर दिलं ना, वेगळं काय याच्यातच आमची एक वाक्यता दिसते। कोण? ठीक आहे बरं, ठीक आहे। मला समजा जायचंय यांच्या मध्ये बसून आता हो सांगू।